नमस्कार विद्यार्थी मित्रो, लाइट हाउस ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक जरूर करा. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आज आपण बेसिक इलेक्ट्रिसिटी यामध्ये भाग 3 मूलभूत विद्युत राशी व त्यांची एकके याविषयी अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मूलभूत विद्युत राशी व त्यांची एकके आणि मूलभूत राशी मोजण्यासाठी वापरली जाणारी विद्युत मापके याविषयी अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रो, ज्या विद्युत राशी असतात म्हणजेच इलेक्ट्रिकलमध्ये ज्या काही संज्ञा असतात त्या संज्ञा आपण आज पाहणार आहोत आणि त्यांची एकके. तर पहा विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम विद्युत भार म्हणजे काय? अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या कमी किंवा जास्त होणे यालाच विद्युत भार असं म्हटलं जातं. पहा विद्यार्थी मित्रो, आपण मागील भागामध्ये करंट म्हणजे काय हे बघितलं. करंट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचं वहन. आणि इलेक्ट्रॉनचं वहन होत असताना इलेक्ट्रॉनची संख्या ही काय होत जाते? कमी व जास्त होत जाते. त्यालाच काय म्हटलं जातं? विद्युत भार. म्हणजेच अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी किंवा जास्त होणे याला काय म्हटलं जातं? विद्युत भार असं म्हटलं जातं. याचं एकक हे काय आहे? कुलोम. कुलोम हे याचं एकक आहे. आणि एक कुलोम बरोबर 6.242 × 10⁻¹⁸ इलेक्ट्रॉन्स हे याचं काय आहे? सूत्र आहे. तर पहा विद्यार्थी मित्रो, विद्युत भार म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या कमी किंवा जास्त होणे. तर पहा, जे दोन समान भारांमध्ये अपसरणाची क्रिया होते, ज्या टायमाला जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स देवाणघेवाणची क्रिया होते, त्यावेळेला जे दोन समान भार असतात म्हणजे बघा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांच्यामध्ये अपसरणाची क्रिया होते. हे ज्या वेळेला एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळेला हे आपोआप दूर होतात. आणि जे विरुद्ध भार असतात त्या विरुद्ध भारांमध्ये आकर्षणाची क्रिया होते. हे बघा, हा जो निगेटिव्ह भार आहे हा काय होतो? हा पॉझिटिव्हकडे आकर्षला जातो. आणि जो पॉझिटिव्ह भार आहे हा जर पॉझिटिव्हच्याच जवळ आला तर मात्र या दोघांमध्ये काय होते? अपसरणाची क्रिया होते. तर हे जे असतं विद्यार्थी मित्रो, इलेक्ट्रॉनची संख्या कमी किंवा जास्त होणे यालाच काय म्हटलं जातं? विद्युत भार. त्यानंतर विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिकल करंट. तर पहा विद्यार्थी मित्रो, ऋण विद्युत भाराकडून धन विद्युत भाराकडे इलेक्ट्रॉन वाहण्याच्या क्रियेला विद्युत प्रवाह असं म्हणतात. तर इलेक्ट्रिकल करंट म्हणजे काय? तर ऋण विद्युत भाराकडून धन विद्युत भाराकडे इलेक्ट्रॉन वाहण्याच्या क्रियेला. करंट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचे वाहन म्हणजेच करंट. परंतु विद्युत प्रवाह म्हणजे काय? इलेक्ट्रिकल करंट म्हणजे काय? की ऋण विद्युत भाराकडून. हे बघा, याच्यामध्ये दोन भार आहेत, हा ऋण विद्युत भार आणि हा धन विद्युत भार. या ऋण विद्युत भाराकडून हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे कुठे जात आहेत? धन विद्युत भाराकडे. हे बघा, हा ऋण आणि हा धन, हे ऋणकडून धनकडे जातात. हे जे ऋणकडून धनकडे जातात ह्या इलेक्ट्रॉन वाहण्याच्या ज्या क्रियेलाच विद्युत प्रवाह असं म्हणतात. आणि हे जे एकक आहे हे एकक काय आहे? एम्पियर आहे. त्यानंतर तिसरी राशी विद्युत विरोध. तर पहा विद्यार्थी मित्र हो, विद्युत प्रवाह वाहण्याला विरोध करणारा पदार्थाच्या गुणधर्मास विद्युत विरोध असं म्हणतात. म्हणजेच विद्युत प्रवाह म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचे वाहणे म्हणजेच विद्युत प्रवाह. तर या वाहण्याला जो विरोध करतो त्याला म्हटलं जातं विद्युत विरोध. हे बघा, ह्या ठिकाणी एक विशिष्ट दाबाने हे इलेक्ट्रॉन्स वाहत आहेत म्हणजे करंट हा एका ठिकाणाहून हा दुसऱ्या ठिकाणी जातो आहे आणि याला हा जो विरोध होतो आहे. हे बघा, तर ह्या जो विरोधाचा गुणधर्म असतो ह्या विरोधाच्या गुणधर्मालाच विरोध आणि इंग्रजीमध्ये रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. याचं जे एकक आहे विद्यार्थी मित्रो ते आहे ओहम. त्यानंतर चौथी राशी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रॉन वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. पहा विद्यार्थी मित्रो, जे इलेक्ट्रॉन्स वाहतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि हे इलेक्ट्रॉन वाहण्यासाठी ज्या प्रेशरची आवश्यकता असते, ज्या दाबाची आवश्यकता असते, त्या दाबालाच
इलेक्ट्रोमोटिव फोर्स म्हणजे EMF असं म्हटलं जातं, याचं एकक आहे व्होल्ट। त्यानंतर पाचवी राशी पोटेंशियल डिफरन्स। इलेक्ट्रॉन विद्युत मंडळातील दोन टोकांमधील विद्युतदाब म्हणजेच पोटेंशियल डिफरन्स होय, यालाच विद्युतदाब असं देखील म्हटलं जातं, म्हणजेच व्होल्टेज, विद्युत व्होल्टेज। पहा विद्यार्थी मित्रो, जे इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं याच्यामध्ये जे विद्युत मंडळ आहे, हे विद्युत मंडळामध्ये जे दोन टोकं असतात, एक निगेटिव्ह टोक आणि दुसरं पॉझिटिव्ह टोक, तर यांच्यामध्ये जो दाब मिळतो, यांच्यामध्ये जो विद्युत दाब असतो, यालाच पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जातं। याचं एककसुद्धा काय आहे? व्होल्ट हे आहे। त्याच्यानंतर सहावी राशी लोड। विद्युत मंडळामध्ये खर्च करणारी लागणारी शक्ती म्हणजेच काय? लोड। पहा विद्यार्थी मित्र, कुठलंही जे विद्युत सर्किट असतं, हे विद्युत सर्किट पूर्ण होण्यासाठी त्याला लोड जोडणं आवश्यकता असतं। हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी या मंडळामध्ये हा जो लॅम्प जोडलेला आहे, हा लॅम्प लोड म्हणून जोडलेला आहे, आणि याचं एकक आहे वॅट। त्याच्यानंतर सातवी राशी शक्ती। कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हटलं जातं, याचं एकक आहे वॅट। जे कार्यकर्ते विद्यार्थी मित्र, जो कार्य करण्याचा दर असतो त्याला म्हटलं जातं शक्ती। त्यानंतर ऊर्जा। कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय, जी कार्य करण्याची क्षमता असते तिला म्हटलं जातं ऊर्जा, आणि ही ऊर्जा KWH म्हणजे किलो वॅटवर याच्यामध्ये मोडली जाते। जी आपण विद्युत ऊर्जा खर्च करतो त्याचं एकक आहे KWH, किलो वॅट अवर। तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या व्याख्या आहे, ज्या राशी आहे विद्यार्थी मित्र, हे आपल्याला इयत्ता 9वीला 10वीला आणि पुढे इलेक्ट्रिकलमध्ये ह्या ज्या राशी आहे ह्या वारंवार हे शब्द आपल्याला येणार आहेत। ह्या जर आपल्या डेफिनेशन ह्या जर इथेच जर क्लिअर झाल्या, ह्या जर आपल्याला समजलं, तर आपल्याला बरंचसं इलेक्ट्रिकल हे पुढे समजण्यामध्ये मदत होते। तर अशा पद्धतीच्या ह्या विद्युत राशी आहेत। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रो, हे ज्या विद्युत राशी आहे ह्या मोजण्यासाठी वापरली जाणारी मापके, जो विद्युत दाब आहे विद्यार्थी मित्रो म्हणजे विद्युत व्होल्टेज, हा व्होल्ट मीटर या मीटरच्या साह्याने मोजला जातो, आणि त्याचं जे सांकेतिक चिन्ह आहे इलेक्ट्रिक भाषेमध्ये ते अशा पद्धतीचं आहे, गोल आणि त्याच्यामध्ये एक व्ही। त्याच्यानंतर विद्युत प्रवाह इलेक्ट्रिकल करंट हे मोजण्याचं मापक आहे ॲमीटर, आणि याचं सांकेतिक चिन्ह आहे ए गोल राऊंडमध्ये। त्याच्यानंतर विद्युत शक्ती हे मोजण्याचं विद्युत मापक आहे वॅट मीटर, आणि याचं जे सांकेतिक चिन्ह आहे ते गोल आणि त्याच्यामध्ये W। त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा हे याचं जे विद्युत मापक आहे ते आहे एनर्जी मीटर, त्याचं जे सांकेतिक चिन्ह आहे ते अशा पद्धतीने आहे। आणि विद्युत विरोध म्हणजे रेजिस्टन्स हे मोजण्याचं मापक आहे ओहम मीटर, आणि त्याचं चिन्ह आहे अशा पद्धतीचं आहे। थँक्यू विद्यार्थी मित्रांनो।